चला स्वामी राया बसा भोजनाला, हा पंच पकवान नैवेद्य केला। पुरणाची पोळी तुम्हा आवडीची, हे केशरी दूध घ्या स्वामी देवा। फुले हात केला या लेकराने, प्रसाद द्यावा आपुल्या कलाने। तांबूल घ्यावा श्री स्वामी समर्था, चरणाची सेवा करू द्यावी आमा। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। ताई सणवार असू देत आपण पुरणपोळी ही करतोच। माझ्या घरी तरी प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला स्वामींसाठी नैवेद्य जातो मठामध्ये। तर खमंग पुरणपोळी आणि मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी करायची ते मी या व्हिडिओमध्ये दाखवते, तर पूर्ण व्हिडिओ पहा। तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी 300 ग्रॅम डाळ घेतलेली आहे, म्हणजे एक मोठा बाऊल आहे, आणि ही डाळ घरगुती आहे। तर तुमची डाळ कोणत्या प्रकारची आहे ते समजून घेऊनच तुम्ही कुकरमध्ये पाणी ठेवा। आता ही घरगुती डाळ असल्यामुळे मला हे एक बाऊल डाळ घेतलेले आहे, म्हणजे 300 ग्रॅम। तर 600 मिली किंवा 2 बाऊल मी पाणी टाकत आहे कुकरमध्ये। 2 पेक्षा जास्तही टाकू शकता, पण आपल्याला कटाची आमटी करायची असेल तर थोडंसं जास्त पाणी टाकू शकता। आता ही डाळ स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे। काही जण ही डाळ रात्री भिजत ठेवतात आणि मग कुकरला लावतात, पण ह्या डाळीला भिजत ठेवायची काहीच गरज नाही, त्यामुळे मी ही धुवून घेतलेली आहे। आणि आता कुकरच्या पाण्याला उकळी आलेली आहे, त्याच्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकते आणि ही डाळ धुवून घेतलेली त्याच्यामध्ये टाकून झाकण लावून घेते। आता चमच्याने मिक्स करून मी झाकण लावून 1 शिटी देणार आहे। 1 शिटीमध्ये छान डाळ शिजते। ओके, कुकरची 1 शिटी झालेली आहे। कुकर थंड व्हायला ठेवला आहे, तोपर्यंत आपण कणिक भिजवून घेऊया। इथे मी 1 बाऊल गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 1/2 बाऊल मैदा घेतलेला आहे। तर मैदा घालायचा नसेल तर पूर्ण गव्हाच्या पिठाची पोळी खूप खुसखुशीत होते। तर इथे मी 2 प्रमाणात घेतलेलं आहे आणि चवीला मीठ घालून त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकणार आहे आणि ते खूप व्यवस्थित अगदी मिक्स करून घेणार आहे। मिक्स झाल्यानंतर त्याच्यात थोडं पाणी घेऊन मळायचं आहे। एकदम पाणी टाकायचं नाही, नाहीतर आपली कणिक सैलसर होते। अगदी थोडं पाणी घेऊनच कणिक मळायची आहे। कणिक छान मळून झाल्यानंतर त्याला तेलाचा हात लावून आपण जर डब्यामध्ये झाकण लावून जर 1 तासासाठी ठेवली तर व्यवस्थित कणिक होते। काही ठिकाणी कणिक मळून झाल्यानंतर कणकेच्या गोळ्यावर पाणी टाकतात आणि मग डब्यामध्ये ठेवतात, आणि ती कणिक एकदम तिंबून घेतल्यानंतर व्यवस्थित अगदी त्याच्याही पुरणपोळ्या छान होतात। आता इथे कणिक मळून झालेले आहे तर तेलाचा हात लावून मी कणिक 1 तासासाठी झाकून ठेवणार आहे। ज्यांना अजिबातच मैदा चालत नाही त्यांच्यासाठी मी एक व्हिडिओ केलेला आहे, गव्हाच्या पिठाची कणिक कशी मळायची। ती नॉर्मल पीठ न घेता, चाळून न घेता ती कशी प्रोसेस केलेली आहे तो व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन। कुकर थंड झालेला आहे, आपली डाळ कशी शिजले ते बघूया। एकदम मस्त डाळ शिजलेली आहे, तर आपण आता याला गाळून घेऊया चाळणीवरती। 1 शिटीमध्येच घरगुती डाळ असल्यामुळे व्यवस्थित शिजलेली आहे। पूर्ण पाणी निथळल्यानंतर मी कुकरमध्ये डाळ परत घेते आणि याच्यामध्ये मी 300 ग्रॅम डाळ होती तर 1/2 किलो गूळ घालणार आहे आणि थोडीशी साखर घालणार आहे। म्हणजे जेवढी डाळ आहे तेवढंच तुम्ही गूळ आणि साखर घेऊ शकता। कमी गोड हवी असेल तर थोडंसं कमी करू शकता, म्हणजे तुमच्या गोड कितपत खाणार ह्याच्यावर ठरतं किती गूळ घ्यायचा आहे। तर इथे मी 1/2 किलो गूळ आणि 1/2 वाटी साखर घेतलेली आहे। तर ही पुरणपोळी एकदम म्हणजे खूप जास्त गोड नाही किंवा खूपच कमी गोड नाही अशी व्यवस्थित होते। आता ह्याला मिक्स करून घेऊन मी ह्याला शिजवून घेणार आहे। हे थोडंसं गूळ आणि साखर घातल्यानंतर मिश्रण पातळ होतं,
पण आपण मीडियम गॅसवरतीच सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे हे पुरण व्यवस्थित घट्ट व्हायला मदत होते. बघा आता हे पातळ झालेलं आहे, पण घाबरायचं कारण नाही. त्यानंतर आळून येतं मिश्रण. आता इथं घट्ट होत आहे मिश्रण. आपल्याला एक 10 ते 15 मिनटं लागलेले आहेत मीडियम गॅसवरती. आता हे छान मिक्स झालेलं आहे आणि डाळ व्यवस्थित शिजल्यामुळे किती छान पुरण झालेलं आहे बघा. आता याच्यामध्ये मला 1 चमचा वेलची पावडर टाकायची आहे आणि थोडंसं जायफळ मी किसून टाकणार आहे. जर तुमच्याकडे बडीसोप पावडर जर असेल तर तुम्ही थोडीशी बडीसोप पावडर जर टाकली तर अगदी खमंग पोळी होते. आणि 1 पिंच नमक टाकून मी हे सर्व मिक्स करून घेते. आणि आता पूर्ण व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि थंड न होऊ देता आपण लगेच चाळणीवरती हे पुरण काढून घ्यायचं आहे. म्हणजे गरम असतानाच हे पुरण व्यवस्थित अगदी निघतं छान. तुम्ही बघू शकता असं अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता. किंवा अजून एक मी दुसरी पद्धत पुढे दाखवलेली आहे. किंवा तुमच्याकडे पुरणयंत्र असेल तर पुरणयंत्रातून पण तुम्ही पुरण काढू शकता. तर तुमच्याकडे अशी जर वाटी असेल, आम्ही याला वाटी बोलतो, काही ठिकाणी याला पेला बोलतात, तर अशा पद्धतीनं जर तुम्ही पुरण केलं तर अगदी पट दिशी होतं. आता अशा पद्धतीनं हे पुरण तयार झालेलं आहे. एकदम मस्त झालेलं आहे, असं बारीक झालेलं आहे. आणि आपल्याला जसं पुरण हवं होतं तसं असा गोळा व्यवस्थित छान होतो आहे. बघा मस्त झालेलं आहे पुरण. छान गोळा करून घेऊन मी दुसऱ्या बॉलमध्ये ठेवून घेते. पुरणपोळी करायला घ्यायच्या आधी परत ही कणिक मी तिंबून घेते. अगदी 5 मिनटं करायची आहे, म्हणजे खूप छान होईल. चला आता सर्व तयारी झालेली आहे. ही कणिक पण रेडी आहे आणि पुरणही तयार आहे. तर आपण आता पुरणपोळी कशी करायची ते पाहूया पुढे. इथे मी पळपोट घेतलेला आहे आणि पळपोटाला व्हाईट कपडा बांधून घेतलेला आहे, जेणेकरून आपण जेव्हा पुरणपोळी करतो तेव्हा जे पीठ आपण लावतो पुरणपोळीला ते पीठ पुरणपोळीला न राहता ते कपड्याच्या आतमध्ये जातं सरसरीत असं असतं म्हणून. तर अशा पद्धतीने आपली पोळी फाटणार पण नाही आणि व्यवस्थित आपली पोळी सरकली जाईल. त्यामुळे मी हे कपडा बांधलेला आहे. काही जण प्लास्टिकच्या पिशवी पण लावतात आणि पुरणपोळी करतात, ते पण तुम्ही करू शकता. म्हणजे तेलपोळी करतेवेळी आपण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जर पळपट घातला आणि त्याच्यावर पोळ्या केल्या तर खूप छान होतात. अशा पद्धतीनं गोळा तयार करून घेऊन मी पोळी लाटून घेते. बघू शकता म्हणजे पूर्ण पोळीला अगदी पीठ कुठेही चिपकत नाही, तर व्यवस्थित अगदी आपली पुरणपोळी होते. आपली जर कणिक व्यवस्थित आणि पुरण एकदम बारीक झालेलं असेल तर पुरणपोळी फाटत नाही किंवा त्याच्यातून पुरण बाहेर येत नाही. तर मी कणकेचा गोळा छोटासाच अगदी घेऊन पुरण अगदी मुठभर घेतलेलं होतं, अगदी गोळा मुठी एवढा गोळा घेतलेला होता. तर त्याचीही पुरणपोळी बघू शकता, कुठेही फाटलेली नाही. आणि आपण तव्यावर टाकल्यानंतर थोडंसं थांबायचं आहे, त्याला वरती छोटे छोटे असे बबल यायला लागले की मग बाजूनं कडेनं तेल टाकायचं आहे. तेल म्हणजे तूप टाकायचं आहे. मी कधीही तुपावरच पोळी तयार करते. तुम्ही तेलही लावू शकता. बघा कुठेही पीठ असं दिसत नाही लागलेलं पोळीला. व्यवस्थित अगदी मस्त झालेली आहे पोळी. पहिली पोळी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि आपण अगदी लगेचच ताटात घ्यायची नाही, आपण जाळीवरती घ्यायची आहे. नाहीतर आपल्याकडे शिबड असतं लाकडाचं, त्याच्यावर ठेवायचे आहे. अशी तुम्ही बघू शकता, म्हणजे त्याच्यातली बाहेरची वाफ जाऊन पाणी सुटणार नाही त्या पोळीला. आता ही दुसरी पण पोळी तयार झालेली आहे. अशा प्रकारे मी पुरणपोळ्या व्यवस्थित छान करून घेते. बघा खूप कणकेचा गोळा अगदी छोटासा आहे आणि पुरणाचा गोळा मोठा आहे, तरीही माझी पुरणपोळी ही फाटत नाही. अगदी लुसलुशीत आणि एकदम छान पुरणपोळ्या होतात. असा हा गोळा तयार करायचा मी दाखवला आहे. मस्त अशा मी सर्व पुरणपोळ्या तयार करून घेते. अशा पद्धतीनं तुम्ही पुरणपोळ्या करा. मेन म्हणजे याच्यामध्ये पुरण यंत्रातून किंवा पुरण जेव्हा करतो आपण मिक्सरमधून ते खूप बारीक झालं पाहिजे, त्याच्यात असे कण नाही राहिले पाहिजेत.
तरच पुरणपोळी आपली फाटत नाही। आणि कणिक ही 10 ते 15 मिनटं तिंबून घेतलेली असेल तर आपली पुरणपोळी कधीही फाटत नाही। अशा प्रकारे ह्या पुरणपोळ्या तयार होत आहेत। अशी खरपूस भाजलेली पुरणपोळी खूपच छान लागते, चिनूला खूप आवडते। माझी गोळा करण्याची पद्धत जी आहे ते तुम्ही बघू शकता। काही जण 2 पाती लाटून घेऊन त्याच्यावर पुरण ठेवतात आणि करतात, पण आमच्याकडे ही असा गोळा करण्याची पद्धत आहे। आणि कोल्हापूरला तर पिठावरची पुरणपोळी कधीही करत नाही, तेलपोळी करतात। आणि तुम्ही अशा पद्धतीने जर कणिक आणि पुरण केलं तर आपली पुरणपोळी कधीही फसत नाही। बरेच जणांच्या पुरणपोळ्या लाटतेवेळी पुरण बाहेर येतं किंवा तव्यावर टाकल्यानंतर पोळी फुटते, तर मिठाचं प्रमाण आणि गुळाचं प्रमाण जर व्यवस्थित असेल तर आपल्या पुरणपोळीला कधीही काही होत नाही, त्या छानच होतात। खुमंग खुसखुशीत आणि लुसलुसीत पुरणपोळी। पुरणपोळी कधीही घाबरत घाबरत लाटायची नाही, नाहीतर ती फाटू शकते। बघा कशा पद्धतीने मी पुरणपोळी लाटते। आता व्हिडिओमध्ये जरासं फास्ट व्हिडिओ केला आहे म्हणून तुम्हाला लक्षात येत नसेल, पण अगदी सराईतपणे मी पुरणपोळी लाटते। आणि अशा प्रकारे ह्या पुरणपोळ्या बघा, दुसऱ्या बाजूला सुद्धा कुठेही फाटलेली पोळी तुम्हाला दिसत नाही। आणि लाटण्याच्या सहाय्याने आपण तव्यावरती पुरणपोळी शेकायची आहे। ही पुरणपोळी हातात घेऊन सुद्धाही मी टाकू शकते, पण लाटण्याच्या सहाय्याने टाकली तर अगदी व्यवस्थित तव्यापर्यंत व्यवस्थित जाते। आता ही पुरणपोळी कशी टम्म फुगलेली आहे बघा। वरतून तूप वगैरे टाकून व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। छान मस्त दोन्हीकडून व्यवस्थित भाजून झाल्यानंतर ही पुरणपोळी काढून घ्यायची आहे। आणि अशा प्रकारे मी पुरणपोळ्या सर्व करून घेते आणि तुम्हाला सांगते। आता आम्ही ऑर्डर घेतो त्यामुळे भरपूर पुरणपोळ्या कराव्या लागतात, पण 300 ग्रॅमच्या प्रमाणामध्ये तुम्हाला ही पुरणपोळीची रेसिपी दाखवते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की किती प्रमाण घेतल्यानंतर किती पोळी होत आहे ते पण तुम्हाला सांगते। प्रत्येक पुरणपोळी करतेवेळी ही पण पुरणपोळी तुम्हाला कशी झाली ती दाखवूया, ही पण दाखवूया, असं करत करत मी सर्व पुरणपोळी अशा दाखवलेल्या आहेत। म्हणून हा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, पण तुम्ही टिप्स ज्या काही सांगितलेल्या आहेत त्या जर फॉलो केल्या तर पुरणपोळी व्यवस्थितच छान होणार। अशा प्रकारे ह्या पुरणपोळ्या 300 ग्रॅमच्या 15 पोळ्या तयार झालेल्या आहेत। आता हे खूप छान मस्त पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत, खमंग खुसखुशीत आणि लुसलुशीत पुरणपोळीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।